बातमी समोर येते. शिवसेनेत जे झालं तेच आता राष्ट्रवादीत होईल असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय. गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी पक्षावरून मोठं विधान केलंय. जे शिवसेनेत झालं तेच राष्ट्रवादीत होईल असं महाजनांनी म्हटलंय. पवारांना आता नव्यानं पक्ष उभारणी करावी लागेल असंही त्यांनी म्हटलंय. शरद पवारांकडे फक्त 8-10 आमदार शिल्लक राहतील. पक्ष आणि चिन्हाची लढाई आता सुरू होईल असं सुद्धा महाजन यांनी म्हटलंय. तर उद्धव ठाकरेंना ज्याप्रमाणे चिन्हापासून सुरुवात करावी लागली त्याचप्रमाणे आता शरद पवारांना सुद्धा नव्यानं पक्ष उभारणी करावी लागेल, नव्यानं संघटना उभी करावी लागेल असं म्हणत गिरीश महाजन यांनी शरद पवारांच्या सभेवरून विधान केलंय. शरद पवारांच्या पक्षाचा चिन्हाचा निर्णय अजून आलेला नाही, पण बहुसंख्य आमदार आज अजित पवार यांच्याकडे आहेत, त्यामुळे शरद पवारांकडे फक्त 8-10 आमदार शिल्लक राहतील. पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचं, तसेच कार्यालय कुणाचं अशी लढाई आता सुरू होईल. जे शिवसेनेत झालं तेच राष्ट्रवादीत होईल असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय. आता पवार साहेबांचा चिन्हाचा निर्णय अजून बाकी आहे, पक्षाचा निर्णय कोणाचा पक्ष तोही बाकी आहे. पण मला वाटतं आता बहुसंख्य आमदार जे आहेत 40, 42, 43 हे आता अजितदारांकडे आलेले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे 8-10 आमदार आलेले आहेत, त्यामुळे त्यांना आता नव्याने पक्ष उभा करावा लागेल, नव्याने संघटना उभी करावी लागेल, आणि त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. चांगलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.